भारत में चल रहे किसान विरोधी बिल को रद्द करने के लिए भारत बंद का ऐलान किया गया था, उसका प्रतिशत महाराष्ट्र के बुलडाढ़ा जिले में भी जोरदार दिखाई दिया। जिला शिवसेना के विद्यमान खासदार प्रताप राव जाधव, आमदार संजय जी राय मूलकर, इन्होंने महकर में कार्यकर्ताओं के साथ रैली निकाली। मलकापुर में किसान संगठन के रविकांत तुपकर के नेतृत्व में रेल को रोका, केंद्र शासन के विरुद्ध में घोषणाबाजी की गई और भारत बंद में किसानों के साथ मिलकर किसान विरोधी बिल रद्द करने की मांग की। इस समय किसान संगठन, शिवसेना, कांग्रेस और सर्वपक्षीय कार्यकर्ता इस समय मौजूद रहे। महाराष्ट्र के बुलडाढ़ा से प्रमोद मिश्रा की रिपोर्ट। दिल्ली मध्ये लाखोंच्या संख्येने शेतकरी 10-12 दिवसापासून भर थंडीमध्ये बसलेला आहे। केंद्र सरकार चर्चेत वेळ घालवतोय आणि आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे। केंद्र सरकारची प्रतिमा जागतिक पातळीवर मलिन झालेली आहे। आपल्या पंतप्रधानांवर जगभरातून टीका होते आहे। शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे? हे कृषी विधेयक मागे घ्या, हे कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशामध्ये शेतकऱ्यांना घालण्याचा हा प्रयत्न आहे। या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही, म्हणून आज संपूर्ण देशामध्ये भारत बंदची हाक शेतकऱ्यांनी दिली होती। आज आम्ही बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर रेल्वे स्थानकावर या ठिकाणी चेन्नई अहमदाबाद एक्सप्रेस, नवजीवन एक्सप्रेस या ठिकाणी अडवलेली आहे आणि केंद्र सरकारला आम्ही इशारा दिलेला आहे की आज आम्ही हा रेल्वे अडवण्याचा फक्त ट्रेलर केला। जर का दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढला नाही तर दिल्लीकडे जाणारी सगळी वाहतूक थांबवण्यात येईल आणि एकही रेल्वेगाडी इथून पुढे दिल्लीला आम्ही जाऊ देणार नाही, हा आमचा निर्धार।